झालेल्या बलात्कार प्रकरणी वंचित बहुजन आघाडीची टाकळी गावास भेट देऊन मुलीच्या कुटुंबाची विचारपूस केली. परांडा शहर आणि टाकळी अशा तालुक्यातील दोन ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पीडित कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांकडून भेट घेण्यात आली. आज परांडा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोपीवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे यांनी दिला. तालुक्यातील वडार संघटना देखील वंचित बहुजन आघाडी सोबत येतील. पुढील काळात लढा तीव्र करण्यात असं वडार संघटनांकडून सांगण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे आणि फकीरा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.